ते तुमचं माझ्या करी आणि कटलरी या यूट्यूब चॅनल मध्ये। तर मी आज तुम्हाला मसाले भात करून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते बघूया। त्यासाठी हा थोडा खडा मसाला घेतला आहे मी, 3 लवंग 3 मिरे आणि 1 चक्रीफूल आहे हे। बटाटा, गाजर, टमाटा, पत्ताकोबी हे वटाणे आहेत, बटर, गोडा मसाला हा, कांदा, लसूण मसाला आणि तेल। तर चला आपण कृतीकडे वळूया। तर हे कुकर आपण गरम करायला ठेवलेला आहे, हा छान गरम झालेला आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवा। तेल घातलंय आपण याच्यात, यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे। जिरे छान आपले झालेले आहेत। आता हा जो आपला मसाला होता खडा तो घालून घ्यायचा। यामध्ये आपल्याला आधी टमाटे घालून घ्यायचे। टमाट्याला चांगलं परतून घ्यायचं। गाजर, बटाटा, आपलं हे छान परतून झालंय। आता या वेळेला यामध्ये पत्ता कोबी घालून घ्यायची। भाज्या तुम्हाला आवडतील तशा घाला। तुम्ही यामध्ये पनीर, सोयाबीन सुद्धा घालू शकता। तर हे आपल्या भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत। आता आपण यामध्ये घालणार आहोत मसाले। हळद घालून घ्यायची आहे थोडी। हा गोडा मसाला आहे, कांदा लसूण मसाला, आणि आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे। काली मूछ तांदूळ आहे, तुम्ही इथे बासमती घालू शकता, चनोर घालू शकता, तुम्हाला जो हवा तो तांदूळ तुम्ही या भातात घालू शकता। हा 2 वाट्या तांदूळ आहे, 4 ते 5 माणसांना हा मसाले भात व्यवस्थित पुरतो। हे तांदूळ चांगले आपण परतून घेतले या मसाल्यासोबत। आता यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचर वरचं पाणी घाला, गरम पाणी वगैरे घालायची गरज नाहीये। 1-3 ते 4 ग्लास पाणी भरपूर होतं याला। तुम्हाला खूप सुटसुटीत मोकळा भात हवा असेल तर थोडं पाणी कमी घाला। मीठ घालून घ्यायचंय आपल्याला। आता वटाणे घालून घ्यायचे, छान ढवळून घ्यायचं। आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत, त्या फक्त स्लिट केलेल्या आहेत मी, स्लिटच म्हणतात। या काही हिरव्या मिरच्या आहेत, याला असं थोडं मधून चीर दिलेली आहे मी। तर ह्या मिरच्या अशा ऑप्शनल आहेत, या तुम्हाला आवडत असतील तर टाका। बटर घालून घ्यायचं, पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचंय याला। एकजीव करा हे सगळं मसाला, मीठ वगैरे। आणि 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्या, जास्त शिट्ट्या होऊ देऊ नका, नाहीतर भाज्या खूप गाळ शिजतात, मग हा मसाले भात चांगला लागणार नाही। भाजी थोडी राहिली पाहिजे खडी अशी, तर 2 किंवा 3 शिट्ट्या होऊ द्या। हा छान आपला मसाले भात रेडी झालेला आहे।
यार आपण थोडंसं डेसिकेटेड कोकोनट टाकूया. तुमच्याकडे ओल्या नारळाचा चव असेल तर तोही घाला, खूप अप्रतिम लागतो चवीला. ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, चवीला अतिशय उत्कृष्ट लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.